नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन संयुक्त परीक्षा गट ब बरोबर याचा आता झालेल्या जे काही एग्जाम आहे याचं गणित आणि बुद्धिमत्ता याचे संभाव्य प्रश्नोत्तरे आपण बघणार आहोत. जे काही प्रश्न झाले त्यांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या बघणार आहोत. आता यामध्ये काय काय असणार आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, फक्त आन्सर्स देऊन मोकळं होणं एवढं हे सोपं नाही आहे. यामध्ये आपण कोणता अप्रोच महत्त्वाचा आहे, कोणता बेस्ट अप्रोच होता, कसं सॉल्व्ह करायला पाहिजे होतं एवढं मात्र नक्की सांगेन. जे काही 20-21 क्वेश्चन्स असतील त्यामध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल. प्रत्येक प्रश्न कमी वेळेत कसा सॉल्व्ह करता येईल, कमीत कमी वेळेत, हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये लक्षात येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हवं असेल तर व्हिडिओची तुम्ही स्पीड देखील वाढवू शकता, परंतु व्हिडिओ पूर्ण बघा. एक माझी सर्वांना अशी एक विनंती असणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो बघूया वन बाय वन काय काय प्रश्न आहेत ते. तर आजच्या या सेशनमधला पहिला क्वेश्चन किंवा पेपरमधला पहिला प्रश्न काय दिलाय बघा. विश्वनाथन VISHWANATHAN विश्वनाथन याला लिहिण्यात आलं NAAWTHANIV. तर मग पुढे त्यांनी विचारलं राजशेखरन यांना काय लिहिता येईल. तर प्रिय मित्रांनो इथे जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं, हे पहिले जे दोन शब्द आहेत यांना इथं आपल्याला रिव्हर्स लिहिले लक्षात येईल. शेवटचे देखे दोन अल्फाबेट्स आहेत याला देखील इथं रिव्हर्स लिहिले लक्षात येईल. आता इथले असलेले दोन अल्फाबेट्स याला मी लिहिणार ए आणि आर, आणि इथले जे काय दिलेलं आहे ते आहे एन आणि ए. इथं दिलं एन आणि ए, तर पहिल्यांदा एन ए शेवटी ए आर असं मला ऑप्शन एकच दिसतंय. ऑप्शन ए हे माझं राईट आन्सर आहे. मी सगळं याला खेळत बसत वेळ वाया घालवणार नाही. मला याचं उत्तर एका मिनिटाच्या आत काढायचं होतं. पुढचा प्रश्न बघूया यामध्ये काय देण्यात आलेलं आहे. हा जो प्रश्न आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला डाऊट्स पाठवले की सर याला कसं आम्हाला टॅकल करायचं होतं, राईट? कारण की इथे आम्हाला कंपॅरिझन दिलेलं आहे. बघा इथे पी बरोबर 2Q आणि क्यू हा आर पेक्षा मोठा आहे. पी बरोबर 2Q आणि क्यू हा आर पेक्षा मोठा आहे, तर खालीलपैकी कोणते विधान किंवा कोणती विधाने निश्चितपणे चुकीचे आहेत हे आम्हाला सांगायचं आहे. चुकीचं विधान निश्चितपणे म्हणजे 100% आपल्याकडे प्रूफ पाहिजे, हो हे चुकीचंच आहे, राईट? मग आता जर आम्हाला याला सॉल्व्ह करायचं, पहिलं विधान जर बघितलं आर हा मोठा आहे पी वजा क्यू पेक्षा. आता पी ची किंमत मला दिलेली आहे 2Q आणि एक गोष्ट लक्षात घ्या, इथे आपल्याला किमती दिलेल्या नाहीयेत. इथे आपल्याला किमती दिलेल्या नाहीयेत, त्यामुळे आम्ही सर इथं प्लस वजा 0, 1, 2, 4, 8 अशा काही किमती घेऊन सॉल्व्ह करू का? वेळही जाईल आणि कन्फ्युजनही वाढेल. तर त्यापेक्षा थोडंसं आपण याला कंपॅरिझनने सॉल्व्ह केलेलं जास्त सोयीस्कर ठरेल. कसं ते लक्ष द्या, आर हा मोठा आहे, मला माहिती आहे पी ची व्हॅल्यू काय 2Q. आर हा मोठा आहे 2Q वजा क्यू, बरोबर? मी पी च्या जागी काय ठेवलं, 2Q ठेवलेलं आहे. मग मी असं म्हणू 2Q मधून जर क्यू वजा केला तो येतो क्यू, तर आर हा क्यू पेक्षा मोठा आहे असं विधानात दिलेलं आहे. परंतु जर आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये सांगितलं क्यू हा आर पेक्षा मोठा आहे, म्हणजे हे जे काही 2 नंबरचं स्टेटमेंट दिलेलं आहे इथं धक्का लागतोय. त्यामुळं पहिलं विधान हे 100% चुकीचं आहे, म्हणजे निश्चितपणे चुकीचं आहे असं आपण म्हणू शकतो. जर पहिलं विधान हे निश्चितपणे चुकीचं आहे याचाच अर्थ पहिलं ऑप्शन, दुसरं ऑप्शन किंवा चौथं ऑप्शन असू शकतं, तिसरं ऑप्शन तर कटलेलं आहे, त्यामुळे तिसरं ऑप्शन चेक करण्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही असं थोडस स्मार्ट वर्क आपल्याला करणं हे गरजेचं आहे. आता दुसरं बघा काय म्हणण्यात आलेलं आहे. दुसऱ्या विधानामध्ये जर बघितलं 2Q बरोबर पी वजा आर, 2Q बरोबर पी वजा आर, बरोबर? आम्हाला माहिती आहे पी ची किंमत काय आहे, 2Q आहे. मग असं म्हणूया 2Q बरोबर 2Q वजा आर. आर जर इकडं गेला हे तर 2Q वजा 2Q बरोबर 0. आम्हाला, मी आत्ताच ते सांगितलं होतं, आपल्याला इथे किमती दिलेल्या नाहीयेत. मग आर ची किंमत 0 येऊ पण शकते किंवा येऊ शकत देखील नाही, बरोबर आहे?
हे निश्चितपणे चुकीचं आहे हे आपण सांगू शकत नाही, आपल्याला किमती दिलेल्या नाहीयेत, त्यामुळे हे चुकीचं असेलच असं आपण सांगू शकत नाही। म्हणजे दुसरं निश्चितपणे चुकीचं असू शकत नाही, म्हणजे दुसरं जर असू शकत नाही म्हणजे सर्व देखील चुकीचे असू शकत नाही। फक्त पहिलं ऑप्शन बरोबर आहे, पहिलं विधान हे चुकीचं आहे, मी चौथं देखील चेक केलं नाही, करण्याची गरजच नाही पडली, कारण की ऑप्शन्स त्या प्रकारे दिलेले आहे। समजलं सगळ्यांना? बघा काय होतं, पहिलं विधान चुकीचं आहे हे कळालं, त्यामुळे याच्यात पहिलं आहे, याच्यात पण पहिलं आहे आणि याच्यात पण पहिलं विधान येणार। दुसरं विधान चुकीचं नाहीये, दुसरं विधान चुकीचं नाही म्हणजे हे दोन नंबरचं ऑप्शन कट झालेलं आहे, तीन नंबरचं पहिलंच ऑलरेडी कट झालं होतं आणि सर्व विधान चुकीचे आहे, दोन नंबरचं तर चुकीचं नाहीच आहे, हे देखील कट झालं, तर माझं उत्तर असणार फक्त पहिलं चुकीचं आहे। थोडंसं लॉजिकली याला सॉल्व्ह करणं गरजेचं होतं, कंपॅरिझनने व्हॅल्यू पुट करून जर तुम्ही सॉल्व्ह केला असता तर खूप जास्त वेळ आपल्याला लागला असता। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक योग्य अंक लिहावं। आता पहा, जर इथे तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं प्रत्येक डायग्राम मध्ये 9 × 7 9 × 7 = 63, 21 × 3 = 63 बरोबर, याचा आणि याचा गुणाकार आम्हाला सारखाच दिसतोय। आता बघा 7 × 28 14 × 28, मी दशांश चिन्हाला इग्नोर करतोय। आता जर बघितलं हे मला किती भेटणार आहे, 8 × 24 12 × 24 दोघांचा गुणाकार सारखाच आहे। आता इकडे जर बघितलं 5 × 15, आता 6 कशाला गुणल्यावर 15 येईल, 21 नाही येणार, 22 नाही येणार, 24 नाही येणार, 25 × 150 म्हणजे 15 येत आहे, ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे। बघा यांचा गुणाकार आणि याचा गुणाकार हा कसा आहे, हा इक्वल आहे, हा सारखाच आहे, सोपं लॉजिक होतं। हा प्रश्न देखील आपल्याला 30 सेकंदाच्या आसपास सॉल्व्ह व्हायला पाहिजे होता। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। आता यामध्ये असं म्हटण्यात आलेलं आहे प्लस म्हणजे भागिले, गुणिले म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले आणि भागिले म्हणजे अधिक, तर 39 + 13 + 11 = 12 / 3 ची किंमत काय असेल। तर किमती ठेवूया 39 अधिकच्या जागी ठेवायचं भागिले 39 / 13, 13 वजा म्हणजे काय गुणाकार, गुणिले 11 गुणिले 12, गुणिलेचा अर्थ काय आहे, गुणिले म्हणजे काय, गुणाकार म्हणजे वजा, म्हणजे वजा 12 / 3, भागिलेचा अर्थ काय आहे अधिक 3। चला याला सॉल्व्ह करायचं आहे आणि कणचे भागुभेव या नियमाने सॉल्व्ह करायचा। सगळ्यात पहिले भागाकार होणार 13 / 39, 33 × 39 = 3 / 11 + 12 = 3, हे येत आहे 11 × 3 = 33, 33 आणि हे 3 ते येतं 36, 36 मधून जर मी 12 वजा केलं तर माझं उत्तर अपेक्षित आहे 24, पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असलं पाहिजे। हा पदावलीचा प्रश्न आहे, पदावली आतापर्यंत विचारण्यात आलेली आहे आणि एक तरी प्रश्न पदावलीवर विचारला जातो। आता आहे दिशाज्ञानचा प्रश्न। या टाईपच्या प्रश्नांमध्ये जर तुम्ही आपल्या या सिरीजमध्ये बघितलं असेल तर मी या टाईपच्या प्रश्नांना डायग्राम ड्रॉ करायला सांगत नाही, काही गरज नाही डायग्राम ड्रॉ करायची, बिना डायग्राम ड्रॉ करायचं दिशाज्ञान सॉल्व्ह होतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता याला जर ड्रॉ करायचं असेल, लक्ष द्या मित्रांनो, उ, पु, द, प उत्तर पूर्व दक्षिण आणि पश्चिम, राईट, याच्यामध्ये काटाकाटी कोणाची होते, उत्तर आणि दक्षिणची, पूर्व आणि पश्चिमची, कारण एकमेकांच्या विरुद्ध असतात। जर तुम्ही डायग्राम बघितली, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत, जे विरुद्ध आहेत त्यांच्यामध्ये वजाबाकी होते, काटाकाटी होते, हे मी शिकवलेलं आहे। आता बिना डायग्रामचं उत्तर बघा, सीमा ए बिंदू पासून चालायला सुरुवात करून दक्षिणेकडे 2 किलोमीटर चालते, दक्षिणेकडे 2 किलोमीटर चालते, नंतर डाव्या बाजूला वळते आणि 4 किलोमीटर, याच्या डाव्या म्हणजे आपलाच डाव्या घ्या, दक्षिणेच्या डाव्याला म्हणजे पूर्वला 4 किलोमीटर, आता ती उजव्या बाजूला 2 किलोमीटर चालते, पूर्वचा उजवा आपलाच उजवा घ्या 2 किलोमीटर, नंतर डाव्या बाजूला 2 मीटर चालते, सॉरी 2 मीटर पुन्हा डाव्या बाजूला 2, दक्षिणेच्या डाव्याला 2 मीटर आणि बिंदू सी जवळ थांबते, याचाच अर्थ इथं बिंदू सी आहे आणि सीमा बिंदू सी पासून उत्तरेकडे 4 मीटर चालत जाते। मित्रांनो उत्तरेकडे 4 मीटर चालत जाते, तर बिंदू ए पासून किती दूर आहे, तर बिंदू ए पासून ती किती दूर आहे,
मग आता जर विचार केला, मी आता सांगितलं उत्तर आणि दक्षिण यांच्यात काय होते काटाकाटी, हे चार आणि हे चार काय होणार कॅन्सल होणार, चार आणि दोन सहा, तर सहा मीटर अंतरावर असणं हे उत्तर ऑप्शन नंबर तीन बरोबर असणार आहे. तुम्ही हवं तर डायग्राम पण ड्रॉ करून बघा, तुमचं उत्तर बदलणार नाही मित्रांनो. टेक्निक आवडली आहे, ट्रिक्स आवडली आहे. याच नवीन नवीन अप्रोचमध्ये सध्या कॉम्पिटिशन खूप वाढलं आहे बघा, आणि हे कॉम्पिटिशन वाढल्यामुळे आम्हाला अप्रोच ट्रिक्स तेवढ्या अपडेटेड असणं गरजेचं आहे. राईट, एक एक मार्क महत्वाचा आहे कट ऑफसाठी. क्लिअर, पुढचा प्रश्न. ओके, मस्त प्रश्न आहे. येत्या लीप वर्षात मंगळवारी 17 तारखेला माझा वाढदिवस आहे. 17 तारखेला माझा वाढदिवस आहे. आता लीप वर्ष म्हटलंय पण इथं महिना दिलेला नाहीये, मग हा महिना कोणताही असू शकतो बरोबर आहे. पुढे बघूया, तर त्या महिन्यात 5 रविवार असण्याची संभाव्यता निवडा. 5 रविवार असण्याची आम्हाला संभाव्यता निवडायची आहे. 17 तारखेला जर मंगळवार असेल, लक्ष द्या, 17 तारखेला जर मंगळवार असेल तर 16 तारखेला बुधवार असायला पाहिजे. अरे मित्रा, 16 तारखेला सोमवार असायला पाहिजे आणि 15 तारखेला रविवार असायला पाहिजे. मग आता आम्हाला लक्षात आलं त्या महिन्याच्या 15 तारखेला रविवार आहे. मग आता याच्या आधीचा रविवार 7 वजा करा 8 तारखेला असेल, याच्या आधीचा रविवार 1 तारखेला असेल, याच्यानंतरचा रविवार 7 मिळवा ते येतं 22 आणि यानंतरचा रविवार 7 मिळवा 29 बरोबर आहे मित्रांनो. मग आता पॉसिबिलिटी काय काय असतील, एकतर महिना असेल 29 तारखेचा, महिना असेल 30 तारखेचा, महिना असेल 31 तारखेचा, अशा 3 पॉसिबिलिटी येत आहेत बरोबर आहे. लीप इयर म्हटल्यावर 29 तारीख म्हणजे फेब्रुवारी असेल, 30 तारीख किंवा 31 तारीख काही असू शकतं. मग 29 तारीख म्हटलं तर 5 रविवार येत आहेत हे लक्षात आलं, 30 तारीख म्हटलं तरी पण 5 रविवार येणारच आहे आणि 31 म्हटलं तरी पण 5 रविवार येणारच आहे. म्हणजे हे अटळ आहे की हे 5 रविवार येणारच, 100% बरोबर आहे. आणि 100% ही पॉसिबिलिटी, ही प्रोबेबिलिटी सत्य आहे, म्हणून याला म्हणतो आपण निश्चित असणार आहे. निश्चित म्हणजे काय, 100%. 100% म्हणजे काय, 1. प्रोबेबिलिटी किती आहे, त्याची संभाव्यता किती आहे, 1 आहे. 100/100 1 म्हणजे निश्चित आहे. ओके, मस्त प्रश्न होता. पुढच्या प्रश्नाकडे आपण चलतो आहे. पुढचा प्रश्न वेन डायग्राम. आता इथे व्यवस्थित आपण बघूयात काय दिलेली आहे. 46 विद्यार्थ्यांच्या वर्गात 18 फुटबॉल खेळले, 17 क्रिकेट खेळले, ज्यामध्ये 6 फुटबॉल खेळलेले आहेत. बघा, 17 जण क्रिकेट खेळले, त्यातले 6 जण फुटबॉल खेळलेले आहेत. यातले 6 जण 17 पैकी 6 फुटबॉल खेळलेले आहेत. 16 विद्यार्थी हॉकी खेळले, ज्यामध्ये 4 क्रिकेट खेळले परंतु फुटबॉल खेळले नाही. 16 विद्यार्थी हॉकी खेळले, 4 क्रिकेट खेळले परंतु फुटबॉल खेळले नाही, म्हणजे इथे येणार हॉकी. 5 विद्यार्थी कॅरम खेळलेले आहेत परंतु कोणताही मैदानी खेळ खेळलेले नाही, म्हणजे या उरलेले कॅरम खेळणाऱ्यांचा या तिघांशी काही संबंध असणार नाही, तिघही मैदानी खेळ आहेत, क्रिकेट, हॉली, त्यानंतर हॉकी आणि फुटबॉल. मग इथं काय असणार आहे, कॅरम. तर अशी डायग्राम यामध्ये कुठे दिसते, अशी डायग्राम आपल्याला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. ऑप्शन नंबर 3 हे आपलं जी काय डायग्राम आपण ड्रॉ केली ती इथं मॅच होत आहे. ओके गाईज, समजलं असेल सर्वांना, प्रश्न किती सोपा होता. नेक्स्ट क्वेश्चन हा आहे तुमचा डेटा इंटरप्रिटेशन. डीआय मध्ये जनरली वेगवेगळे डीआय तुम्हाला दिल्या जातात. एक तर पिक्टोरियल फॉर्म म्हणजे पिक्चरच्या फॉर्म मध्ये असेल, इमेजच्या फॉर्म मध्ये. एक आहे पाय चार्ट, एक असतं बार ग्राफ, लाईन ग्राफ, टेबल ग्राफ, असे आपण अनेक पाहिलेले आहेत. राईट, त्यातला हा पाय चार्टचा आहे. मी तुम्हाला ट्रिक्स देखील शिकवलाय, किंमत काढण्याची गरज नसते. एक ट्रिक्स मी सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवली आहे, ज्या वेळेस आम्हाला किंमत गुणोत्तरामध्ये किंवा शेकडेवारीमध्ये विचारले असेल, किंमत काढत वेळ वाया घालवू नका, शॉर्ट ट्रिक्सने जायचं आहे. कसं, या प्रश्नामध्ये क्लिअर होईल. आता बघा, कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त स्त्री कामगारांची संख्या आहे. आता इथून काय झालेलं, एकूण कामगारांची संख्या आहे 1500. माहिती तंत्रांमध्ये 20%, उत्पादन 25%, मानव संसाधन 5%, विपणन 23%, वितरण 12%, लेखा विभाग 15% आहे. मग जनरली विद्यार्थी काय करतात, या 1500 डिस्ट्रीब्युशन काढत बसतात.
मग त्यांनी आम्हाला विचारलं नाही किती किंमत आहे, त्यांनी विचारलं कोणत्या डिपार्टमेंटमध्ये कोणत्या विभागामध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे. प्रश्न लक्षात येतोय, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे. मग आता मी कशाला 1500 घेत बसू, नको, मला वेळ वाया घालवायचा नाहीये. आता लक्ष द्या, माहिती तंत्रज्ञानमध्ये 20% आहे. ऑप्शनमध्ये माहिती तंत्रज्ञान दिलेलं आहे, विपणन दिलेलं आहे, विपणनमध्ये 23% आहे, विपणनमध्ये 23% आहे. यानंतर तिसरा ऑप्शन आहे लेखा विभाग, लेखा विभागमध्ये 15% आहे. आणि शेवटचं ऑप्शन आहे वितरण, आणि वितरणमध्ये 12% आहे. ऑप्शनने गेलेलं कधीही बेनिफिशियल आहे. आता डायरेक्ट उत्तर बघा कसं येतं, पुरुषांची संख्या 35 आहे, 35%, तर मग स्त्रिया असतील 65, 23% 65% ते येतं 13. ओके, 20% 65% ते आलं 13. पुढे बघा, आता पुरुष जर 40% आहेत तर मग स्त्रिया किती असतील 60%. बरोबर आहे का रे? मग 60% 23 × 138 ते येतं 13.8. म्हणजे 13.8 हे काय आहेत, स्त्रिया आहेत. पुढे 50% पुरुष आहे म्हणजे 50% स्त्रिया आहेत, 12 × 50% म्हणजे 6. आणि 60% पुरुष आहेत, 40% स्त्रिया आहेत, 15 × 60 हे देखील 6 येतं. तर सर्वात जास्त कुठे दिसत आहेत, सर्वात जास्त आपल्याला विपणन या विभागामध्ये दिसत आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर पाहिजे. किंमत काढत बसायचं नाही, एवढा वेळ पेपरमध्ये आपल्याकडे नसतो. ठीक आहे बाळांनो, कॉम्पिटिशनला आपल्याला जर पुढे जायचं असेल, मी पुन्हा सांगतोय, ट्रिक्स, शॉर्ट ट्रिक्स, स्मार्ट वर्क याचा आपल्याला पूर्ण कॉम्बिनेशन करायचं. ट्रिक्सने जा, शॉर्ट ट्रिक्सने जा, शॉर्ट ट्रिक्स नसतील ऑप्शनने जा, परंतु कमी वेळेत उत्तर काढा. साम दाम दंड भेट सर्व वापरायचं आहे, उत्तर कमी वेळेत काढायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण चलतोय. अमर आणि त्याचे आते बहीण सविताला म्हणाला, अमर त्याची आते बहीण सविताला म्हणाला. अमर कोणाला म्हणाला, त्याची एक आते बहीण आहे, म्हणजे अमरच्या वडिलांची जी बहीण आहे म्हणजे अमरची आत्या, तिचं मुलीचं नाव आहे सविता. तर अमर सविताला काहीतरी म्हणाला, काय म्हणाला, साईराज हा माझ्या आजीची मुलगी कमल हिचा नातू आहे. साईराज हा माझ्या म्हणजे कोणाच्या, अमरच्या, अमरची जी आजी आहे तिचा नातू, तिच्या मुलीचा मुलगा कोण आहे मित्रांनो, साईराज आहे. मग अमरची आजी म्हणजे अमरच्या वडिलांची आई म्हणजे अमरची आजी. मग साईराज कोण आहे, हा माझ्या आजीची मुलगी कमल हिचा नातू आहे. मग आजीची मुलगी कमल म्हणजे याच्या आत्याचं नाव कमल असू शकतो. अरे यस ऑर नो, हिच्या आत्याचं नाव काय असू शकतं, कमल असू शकतो. आणि हिचा नातू कोण आहे मित्रांनो, साईराज आहे. पण काही विद्यार्थी म्हणतील, नाही सर, कमल ही तिसरी व्यक्ती असू शकते, इथे आम्हाला थोडी काय माहिती आहे की हीच कमल आहे. मग हिचा नातू काय असू शकतो मित्रांनो, साईराज. हिचा नातू काय असू शकतो, साईराज. किंवा या कमलचा नातू असू शकतो साईराज, म्हणजे सविताचा मुलगा साईराज असू शकतो. अशा 2 इथे पॉसिबिलिटी येत आहे. तर पुढं काय म्हटलं, तर पुढं म्हटलं अमरची आत्या ही साईराजची आजी आहे. अमरची आत्या एक तर ही असेल किंवा ही असेल साईराजची आजी आहे. तर कमल आणि सविता यांचे नाते काय, कमल आणि सविता यांचे नाते काय. आता 2 पॉसिबिलिटी आलेल्या आहेत, हे दोन्ही पण बरोबर आहे, पण आपल्याला ऑप्शनचा इथे उपयोग घ्यायचा आहे. हे तुम्हाला डिटेल सोल्युशन मी देतोय. तर विचारलं काय त्यांनी, कमल आणि सविता यांचे नाते काय. आता कमल आणि सविता यानुसार कमल ही आई आहे, सविता ही काय आहे मित्रांनो, मुलगी आहे. आई आणि मुलगी ऑप्शन मध्ये दिसत आहे पर्याय क्रमांक 2. जर हे इकडची पॉसिबिलिटी बघितलं, ही आहे आत्या आणि ही आहे भाची, बरोबर आहे, तसं तर कुठं दूरदूरपर्यंत नाहीये, त्यामुळं त्यांनी हीच पॉसिबिलिटी कन्सिडर केलेली आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 हे याचं राईट आन्सर आहे. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. क्लिअर? तर अशा वेगवेगळ्या पॉसिबिलिटी आम्हाला कन्सिडर करून उत्तर काढायचं होतं. पुढचा प्रश्न आहे तर्कशास्त्र. तर्कशास्त्र शिकलेलो आहोत, एकदम डीपमध्ये बघितलेलं आहे, कसलाही प्रश्न येऊ द्या, अवघड नाही. पहिलं विधान बघा, सर्व मानव वाघ आहेत. सर्व मानव वाघ आहेत. दुसरं, सर्व मानव हुशार आहेत. सर्व मानव हुशार आहेत.
आता अनुमान बघूया. सर्व हुशार मानव आहेत, सर्व हुशार मानव नाहीये. सर्व वाघ मानव आहेत, सर्व वाघ मानव नाहीये. सर्व वाघ नसणारे हुशार नाही, सर्व वाघ नसणारे हुशार नाही, येणार नाही. आणि काही वाघ हुशार आहेत, काही वाघ हुशार आहे हे तर आम्हाला इथं ढळढळ दिसतंय. त्यामुळं चौथा अनुमान सत्य आहे. तर उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 4, अनुमान चौथं हे सत्य आहे. त्यांनी काय विचारला, योग्य पर्याय निवडा. तर कोणता अनुमान सत्य आहे मित्रांनो? चौथा अनुमान हे सत्य आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21, याला देखील आपल्याला शॉर्ट ट्रिक्सने उडवायचा आहे, वेळ वाया घालवायचा नाहीये. सोबतच्या वृत्तलेखात गावातील जमीन एकरात विविध प्रकारच्या अन्नधान्य पिकांखाली असलेल्या लागवडीखालील क्षेत्र दर्शवते. कोणत्या तीन अन्नधान्य पिकांचे लागवडीखालील क्षेत्र एकूण जमिनीच्या 50% आहे? एकूण जमिनीच्या 50%. आपल्याला माहिती आहे हा पायचार्ट आहे, पायचार्ट टोटल 360 अंशाचा असतो. 360 अंशाचे 50% म्हणजे अर्ध, ते असतं 180 अंश. तर मला ऑप्शननुसार बघावं लागेल कोणाच्या बेरीज ही 180 अंश येते. पहिल्या ऑप्शनमध्ये बघा, मका म्हणजे 77, बाजरी म्हणजे 85 आणि मोहरी दिली आहेत 18. यांची बेरीज बघा, 15 × 5 = 20, हातचे येतात 2, 7 × 2 = 9, 10 आणि वरचे 8 = 18, बरोबर आहे. तर याची बेरीज येते 180 अंश. पहिलं ऑप्शन बरोबर आहे, पहिलं ऑप्शन बरोबर आहे, 8 × 15 = 20 बरोबर आहे, पहिलं ऑप्शन बरोबर आहे. याचीच बेरीज आम्हाला 180 अंश येते मित्रांनो. क्लिअर? किती वेळ लागला सांगा बरं. थोडस स्मार्ट वर्क, थोडस प्रॉपरली जायचं आहे. आता इथे बघा, इथे देखील काय केलेलं आहे, विद्यार्थी काय करतात, त्यांनी दिलेली इन्फॉर्मेशन ही नेहमी पुट केलीच पाहिजे असं अटळ नाहीये रे. कधी कधी आपलंही स्मार्ट वर्क करायचं, वेळ वाचवायचा आहे. आता इथे बघा, खालील चित्रालेख 2023 पहिल्या 6 महिन्यात शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या दर्शवितो. कोणत्या महिन्यात मुलांची संख्या आधीच्या महिन्यापेक्षा सर्वात जास्त टक्क्यांनी वाढते? इथं टक्क्यांनी विचारलं म्हणजे किती पर्सेंटने जास्त आहे, किती टक्क्यांनी जास्त आहे मागच्या महिन्यापेक्षा. आणि इथं एका मुलाची किंमत, एका या डायग्रामची किंमत 100 मुलं दिली आहेत. मग तुम्ही म्हणणार, सर 1, 2, 3, 4, 5, 500, हे आहे 200, हे आहे 400, हे असणार आहेत 700. अरे नाही रे, कशाला किमती लिहित वेळ वाया घालवतोय. टक्क्यांमध्ये उत्तर विचारलंय आणि हे त्याच गुणोत्तरात आहे, टक्क्यांमध्ये उत्तर बदलत नाही. 300/200 150% येतं, 1.5/10 150% येतं, 3/2 150% येतं. गुणोत्तर आणि टक्के सेम असतं, मग कशाला किंमत वाढवत बसायची आहे? वेळ वाया घालवू नका, याच किमती कन्सिडर करा. आता जानेवारीमध्ये मागच्या महिन्यापेक्षा, मागच्या महिन्यात तर जानेवारीचा काहीच नाहीये. मार्चमध्ये बघा, मार्चमध्ये किती आहेत 4, फेब्रुवारीमध्ये किती आहेत 2, मागच्या महिन्यापेक्षा कितीने वाढले 2ने वाढले, कितीवर वाढले मागच्या महिन्यावर 2 वर, गुणिले 100, लक्षात येत आहे 100%. मार्च महिन्यांमध्ये 100% वाढलेलं आहे. पुढं काय म्हटलं बघा, आता पुढचं ऑप्शन आहे एप्रिल. एप्रिलमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 1, 2, 3, 4 कितीने वाढलेलं आहे 3ने, कितीवर वाढलं 4 वर, 304 म्हणजे 75% असतं. तर मग एप्रिलमध्ये 75%. जूनमध्ये बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इथे 1, 2, 3, 4, 5, 6 कितीने वाढलं 2ने, कितीवर 6 वर, 2/6 म्हणजे 1/3, 1/3 आपण म्हणतो 33.33%. तर जून आलेला आहे 33.33%. त्यांनी विचारलं सर्वात जास्त वाढ, सगळ्यात जास्त आम्हाला स्पष्टपणे दिसत आहे मार्च या महिन्यामध्ये आहे. क्लिअर गाईज? 100 दिलंय म्हणजे 100 कन्सिडर केलंच पाहिजे, गरज नाहीये व्हॅल्यू उगच वाढवत बसत, वेळ वाया घालवायचा नव्हता. पुढचा प्रश्न पहा, पुढच्या प्रश्नात काय म्हणण्यात आलेलं आहे. पुढच्या प्रश्नामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे, खाली दिलेल्या स्तंभालेखात एका शाळेची 5 वर्षाची विद्यार्थी संख्या दर्शवली आहे. निरीक्षण करून प्रश्न क्रमांक 23 आणि 24 सोडवायचा आहे. ओके ठीक आहे. शैक्षणिक वर्ष 2020 आणि 2021 म्हणजे हे
व 2022 आणि 2023 म्हणजे हे बरोबर यामध्ये मुलांच्या संख्येचे गुणोत्तर किती, मुलांच्या संख्येचे गुणोत्तर किती, 23 नंबरचा प्रश्न कुठे, ओके हे इथं 23 आहे. हा तेच म्हटलं, एक प्रश्न हे झाला 23 आणि 24. चला पहिल्यांदा 23 बघूया मग 24 बघूया. वर्ष 2019 आणि 2020 म्हणजे हा पेक्षा शैक्षणिक वर्ष 21 आणि 22 मध्ये मुलींच्या संख्येचे किती टक्क्यांनी वाढ किंवा घट झाली. आता 19 आणि 20 मध्ये असलेल्या मुली काढा, 19 आणि 20 मध्ये असलेले मुली काढा. कसं काढायचं आहे आता इथे जर मुलींची संख्या पाहिली, ही एकूण संख्या बघा, इथून तर इथपर्यंत जो ग्राफ आहे तो आहे 375. या 375 पैकी मुलं जर बघितले, मुलं आम्हाला दिसत आहे 125, मुलं दिसतात 125. मग हे जे काही शेड केलेला पोर्शन आहे ती मुली आहेत बरोबर. तर 375 मधून जर मी 125 वजा केलं तर इथं 200 मुलींची संख्या दिसते, 375 केलं ते येतं 250. तर 2019 आणि 2020 मध्ये 250 मुली होत्या विद्यार्थी मित्रांनो. आणि 2021 आणि 2022 मध्ये जर बघितलं, 21 आणि 22 मध्ये जर बघितलं, या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे हे जवळपास 575 जवळ आहे बरोबर. आणि मुले जर बघितलं, मुलं हे 200 आणि हे वरचं 225 आपण म्हणू शकतो, राईट. तर 575 आणि 225 या दोघांचा आपल्याला फरक घ्यावा लागेल. आता हे 575 एक्झॅक्टली आहे का, थोडं दुरून बघावं लागेल, नाही हे 525 आहे, थोडं पट्टी घेऊन आपल्याला स्केल घेऊन बघावं लागेल, स्केलनेच व्यवस्थित जमत आहे. मग यानुसार जर बघितलं तर किती वाढल्यात रे, हे आम्हाला दिसत आहे 300 वाढलेलं आहे. म्हणजे 19-20 मध्ये मुलींची संख्या 250 होती, 21 आणि 22 मध्ये 300 झाली. कितीची वाढ झाली, 50 मुलींची वाढ झाली. बरं, किती मुलींवर झाली, 250 वर गुणिले किती, 100. हे याच्या 5 पट आहे. 100/5 म्हणजे 20% वाढ झालेली दिसते, 20%. पर्याय क्रमांक 4 हे याचं अपेक्षित उत्तर माझं तरी आहे. ओके गाईज, तर असा हा प्रश्न सुरळीत सॉल्व होत होता. आता पुढचा प्रश्न बघा, शैक्षणिक वर्ष 2020 आणि 2021 आणि 2022 आणि 2023 मध्ये मुलांच्या संख्येचं. आता 20 आणि 21 मध्ये आताच आपण बघितलं, 20 आणि 21 मध्ये 225 मुलं आहेत. 22 आणि 23 मध्ये किती दिसत आहे, 22 आणि 23 मध्ये जर बघितलं 300 मुलं आपल्याला दिसत आहेत. आणि हे 225 आणि 300 यांचं गुणोत्तर विचारलं रे, 225 आणि 300, 25 ने भाग द्या, 25 ने 225, 25 एक 25, 25 दुने 50, 3 ने जर भाग दिला, 3 3 9 आणि 3 4 12, उत्तर येतं 3 4. याचं उत्तर आलेलं आहे 3 4, अतिशय सोप्या पद्धतीने समजलेलं आहे. तर आपण जे सांख्यिकीमध्ये बघतोय ना, त्यामध्ये डेटा इंटरप्रिटेशन यांनी यावेळेस इन्क्ल्यूड केलेलं आहे. आणि सांख्यिकीच्या पार्टमध्ये DI चं वेटेज वाढलं तुम्हाला दिसत आहे. मागच्या काही पेपरमध्ये 1-2 क्वेश्चन असायचे, यावेळेस तब्बल 2-3-4 क्वेश्चन आपल्याला इथे दिसत आहेत. तर म्हणजे सांख्यिकीच्या पार्टमध्ये वेटेज आम्हाला वाढलेलं दिसत आहे. पुढचा प्रश्न बघा, एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात, 36 विद्यार्थी जीवशास्त्राची परीक्षा देतात आणि 24 विद्यार्थी इतिहासाची परीक्षा देतात. तर पुढे म्हटलं, एका खोलीत एकाच विषयाची परीक्षा घेता येते आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान ठेवायची असेल तर कमीत कमी किती खोल्या लागतील. हा सगळ्यात मोठा इथं यॉर्कर बॉल होता, कमीत कमी किती खोल्या लागतील असं त्यांनी विचारलेलं आहे. विद्यार्थ्यांनी गडबड काय केली बघा, काय म्हटलंय, 60 विद्यार्थी गणिताचा पेपर देत आहेत, 36 विद्यार्थी जीवशास्त्राचा देत आहेत आणि 24 विद्यार्थी हे इतिहासाची परीक्षा देत आहेत. आता जर त्यांनी असं म्हटलं की आपण अशी संख्या शोधूया, अशा संख्या शोधूया की ज्यामध्ये विद्यार्थी संख्या ह्या सारख्याच असल्या पाहिजे, राईट.
विद्यार्थी संख्या कशा असल्या पाहिजे सारख्याच असल्या पाहिजे आणि विद्यार्थी संख्या जर सारखी असेल तर मला अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची जी सगळ्यांना भाग देते मग 12 ने सगळ्यांना भाग जातो तर 12 पंचे 60 बाट्रिक 36 आणि 12 दुने 24 हे जे 12 आहे ना हे आहे विद्यार्थी संख्या हे जे 12 आहे ना मित्रांनो ते आहे विद्यार्थी बरोबर पण त्यांनी खोल्या विचारल्या याचाच अर्थ 60 विद्यार्थी म्हणजे एकूण 60 विद्यार्थी आहेत एका वर्गात जर 12 ठेवायचे असतील एका खोलीमध्ये मला 5 खोल्या लागतील 36 विद्यार्थी आहेत एका याच्यामध्ये 12 तर मला 3 खोल्या लागतील 24 विद्यार्थी आहेत पुन्हा 12 तर 2 खोल्या लागतील आणि या सगळ्यांची जर मी बेरीज केली मला इथे एकूण खोल्या किती लागणार 10 खोल्या लागणार आहेत तर इथे याचं उत्तर 10 खोल्या अपेक्षित होतं विद्यार्थ्यांनी 12 ला क्लिक केलं त्यांनी जर असं विचारलं असतं एका खोलीमध्ये जास्तीत जास्त किती विद्यार्थी ठेवता येतील तर त्याचं उत्तर असतं 12 पण त्यांनी विद्यार्थी किती हे नाही विचारलं खोल्या किती लागतील असं विचारलेलं आहे प्रश्नांकडे थोडस बारकाईने लक्ष देत चला पुढचा प्रश्न हा आहे सर्स आणि इंडायसेस करणी आणि घातांक याच्यावर आधारित प्रश्न आहे यामध्ये म्हटलेलं आहे 3 चा चौथा घात भागिले 3 चा एक्स 3 चा चौथा घात भागिले 3 चा एक्स बरोबर 59 0 49 ओके 59 0 49 आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे या टाईपचे जर आले तर बावचळू नका याचं लगेच आम्हाला कळतं 3 चा 10वा घातांक अरे बापरे सर तुम्हाला एवढं कसं काय फास्ट केलं पाठांतर केलं का नाही रे बाळा मी पाठ नाही केलं मी स्मार्ट वर्क केलं 9 चा पहिला घातांक 9 असतो 9 चा दुसरा घातांक 81 असतो 9 चा तिसरा घातांक हा असतो 729 9 चा चौथा घातांक असतो 65 61 आणि 9 चा पाचवा घातांक असतं 59 0 49 आणि हे मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे हो तर गुणाकार करा 9 एक 9 9 54 5 45 5 9 45 5 50 5 50 5 59 5 54 5 59 राईट सर या 9 चा आणि 3 चा काय संबंध आहे हो अरे बाळा 9 चा 5वा घातांक जर 59 0 49 असेल 9 चा वर्ग त्याच्या डोक्यावर 5 या वर्गाच्या कंसाच्या बाहेर कितवा घातांक 5वा मग याचा आपल्याला माहिती आहे हा 3 चा 10वा घातांक असतो हा 3 चा कितवा घातांक आहे 10वा घातांक आहे टाइमपास करत बसू नका 3 चा पहिला 3 चा दुसरा 3 चा ना 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 असं करायचं नाही मग मी डिरेक्टली याला काय लिहू शकतो 3 चा चौथा घातांक भागिले 3 चा एक्स 3 चा 10वा घातांक याला खाली येऊ द्या 3 चा चौथा घातांक भागिले 3 चा 10वा घातांक बरोबर 3 चा x घात हे वर जाऊन वजा होणार आहे 3 चा चौथा घातांक वजा 10 हे तर 3 चा वजा 6वा घातांक यावरून माझ्या लक्षात येतं x ची किंमत येते वजा 6 हे बरोबर उत्तर आहे कळतंय बाळांनो सुंदर प्रश्न असतात थोडंसं लॉजिकली टॅकल करायचं आहे व्यवस्थित बघायचं आहे याला कसं कमीत कमी वेळेत आणता येईल ते विचार करा पुढचा प्रश्न ऋतुजाजवळ एकूण 700 रुपये आहेत त्यामध्ये 100 रुपये 20 रुपये 10 रुपयाच्या चलनी नोटा आहेत 100 रुपये व 10 रुपयाच्या नोटांचे प्रमाण एकाच दोन आहे तर तिच्याजवळ एकूण 20 चलनी नोटा असतील तर 100 रुपये 20 रुपये व 10 रुपयाच्या प्रत्येकी किती नोटा आहेत ओके आता इथे काही कंडिशन दिलेल्या आहेत बेसिकने जर मी करायचा विचार केला 4-5 मिनिटं कसेही गेलेत राईट मग आम्हाला देवानं काय दिलंय देवाने आम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत तर ऑप्शनचा पुरेपूर उपयोग करायला शिका रे बाळांनो आता त्यांनी कंडिशन काय दिली एकूण 700 रुपये 100 रुपये 20 रुपये 10 रुपये त्यामध्ये असं म्हटलंय 100 रुपये व 10 रुपयाच्या नोटांचे प्रमाण एकाच दोन आहे म्हणजेच काय बाळांनो 100च्या नोटापेक्षा 10च्या नोटा दुप्पट पाहिजे मग 100 रुपये 20 रुपये 10 रुपये एकूण मला पाहिजे 700 रुपये राईट 100च्या पेक्षा दुप्पट पाहिजे आता 100च्या पेक्षा दुप्पट आहे 100च्या दुप्पट आहे सगळीकडे दुप्पटच आहे एकूण किती नोटा आहेत एकूण 20 आहे याची बेरीज काय येते 20 येते याची बेरीज 20 येते 20 येते 20 येते राईट मग आपल्याला ऑप्शनने जावं लागेल आता थोडस स्मार्ट वर्क करून ऑप्शन ठेवूया आपण
मला 700 रुपये पाहिजे, मला 700 रुपये पाहिजे, 700 रुपये जर हवे असतील तर इथे थोडंसं जर बघितलं 5 आणि 10 पट हे जास्तीत जास्त चान्सेस आहे की 700 रुपये देतील. बरोबर आहे, 5 ने जर तुम्ही गुणलं तर शेवटी 0 येणार आहे. बरोबर आहे, आणि 10 ने गुणलं तर 0 येणार आहे. त्यामुळे 700 येण्याचे चान्सेस 5, 5, 10 हे थोडंसं हँडसम ऑप्शन वाटतं आहे. क्लिअर गाईज, हे जरा हँडसम ऑप्शन वाटतं आहे, तर याला पुट करण्याचा प्रयत्न करा. जर मी 5, 5, 10 हे जर ठेवलं, बघा 100 चे 5 नोटा ते येणार 500, 20 च्या 5 नोटा 100, 10 च्या 10 नोटा 100, सगळ्यांची बेरीज येते 700. कंडिशन सॅटिस्फाईड, ऑप्शन क्रमांक 3 हेच तुमचं उत्तर आहे. संख्यांकडे हे बघा, फक्त ऑप्शन पुट करायचं आहे म्हणून पुट करू नका, संख्या ऑब्झर्व पण करा की सॅटिस्फाईड होण्यासाठी कोणता जास्तीत जास्त ऑप्शन क्लोज वाटतंय दिलेली संख्या सोबत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, हा प्रश्न देखील तेवढाच भारी आहे, हा प्रश्न देखील तेवढाच भारी आहे. आम्ही 5 पाने एका दिवसात लिहितो व संध्या 2 पाने एका दिवसात पुसून टाकते. हे बघा, हा नळ आणि टाकी सारखा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, एक नळ काय करतो, पाणी भरतोय, दुसरा नळ काय करतोय, पाणी काढतोय. जो पाणी भरतो तो पॉझिटिव्ह काम करतो, जो पाणी काढतोय तो निगेटिव्ह काम करतोय, असं आपण शिकलो होतो. यामध्ये तसंच आहे, आम्ही काय करतोय रे, लिहितोय आणि संध्या काय करते रे, पुसून टाकते. म्हणजे संध्या ही निगेटिव्ह काम करते, अमित हा पॉझिटिव्ह काम करतोय. मग मी असं म्हणणार, +5 हे पॉझिटिव्ह होतंय आणि -2 हे निगेटिव्ह होतंय. बरोबर, जर अमित आणि संध्या एक दिवसाआड काम करत असतील, पहिल्या दिवशी अमित दुसऱ्या दिवशी संध्या, तर 60 पानांचे पुस्तक लिहायला किती दिवस लागतील? अमितचे 60 पाने पूर्ण झाल्यावर संध्या पुसणे बंद करते. म्हणजेच आमचं टार्गेट काय आहे, आमचं टार्गेट आहे की अमितचे 60 पाने झाले पाहिजे, अमितचे 60 पाने झाले पाहिजे. ओके, आता याचं प्रश्नाचं उत्तर 30 सेकंदात येईल. कसं 30 सेकंदात? पहा, पहिल्या वर्षी अमित काम करतो, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी संध्या, पुन्हा तिसऱ्या दिवशी अमित, चौथ्या दिवशी संध्या. बरोबर, मग तुम्ही लोक म्हणणार, सर सोपं आहे ना, या दोघांचं काम किती होत आहे, +5, -2. सर 3 पानं लिहिल्या चालले, 3 पानं किती दिवसात लिहिल्या चालले, 2 दिवसात. 3 पानं लिहिण्यासाठी 2 दिवस लागताय सर. असे आम्हाला 60 पानं लिहायचे आहेत. जर आम्हाला 60 पानं लिहायचे असतील, याच्या 20 पट आहे. बरोबर, मग याच्या देखील 20 टाइम करा, तर आम्हाला 40 दिवस लागतील, आम्हाला 40 दिवस लागतील. पण इथे भूलभुलैया आहे, इथे दलदल आहे. काय गडबड आहे सर? इथे गडबड अशी आहे, हे 60 पाने केव्हा होत आहे, ज्या दिवशी, ज्या दिवशी 60व्या दिवशी कोण काम करणार आहे, संध्या. 60व्या दिवशी संध्या काम करणार आहे. पहिल्या दिवशी अमित, दुसऱ्या दिवशी संध्या, तिसऱ्या दिवशी अमित, चौथ्या दिवशी संध्या, 59व्या दिवशी अमित, 60व्या दिवशी संध्या. याचाच अर्थ, माझ्या प्रिय मित्रांनो, त्यांनी असं म्हटलंय, ज्या दिवशी अमितचे 60 पानं लिहून होतील, संध्या थांबणार आहे. पण इथे काय झालंय, लिहून नाही झालं, संध्याचं पुसून झालं, तेव्हा 60 आलेलं आहे. कळतंय का? संध्याचं काय झालेलं आहे, 40व्या दिवशी पानं पुसून झाले, त्यावेळेस पुसून झाल्यानंतर 60 येत आहेत. आम्हाला अमितचे लिहून झाल्यानंतर 60 पाहिजे. याचाच अर्थ असा होतो की संध्याच्याच अगोदर, 40 दिवसाच्या अगोदर अमितचे 60 पानं लिहून झालेले असते. ओके गाईज, मग आता याच्यानुसार जर पाहिलं, 40च्या अगोदर जवळचं ऑप्शन एकच दिसतंय, 38.6, तर हेच तुमचं बरोबर उत्तर आहे. 40 घ्यायची गरज नाहीये. हे प्रश्न तसं जर लॉजिकली वाचला तर 30 सेकंदात उत्तर येत होतं. पुन्हा सांगतो, इथली कंडिशन बघा, अमितचे 60 पाने पूर्ण झाल्यावर संध्या पाने पुसणे बंद करते. आणि हे 40 दिवसामध्ये 60 पानं केव्हा झालं, ज्यावेळेस 40व्या दिवशी संध्यानी पाने पुसले. राईट आहे, याचाच अर्थ या अगोदर 60 पाने अमितचे लिहून झाले असतील. अजून दुसऱ्या मार्गाने जर करायचं असेल, तुम्ही असाही विचार करू शकतात, 2 दिवसामध्ये 3 पानं होत आहे, तर मग 38 दिवसात किती पाने होणार? ऑबियस आहे, मग 2 दिवसात जर 3 पाने होत आहे तर 38 दिवसात किती होणार?
दीडपट आहे, याचे जर दीडपट केलं हे आम्हाला येत आहे 57, किती येत आहे मित्रांनो 57 पाणी होणार आहे, राईट। मग आता पुढच्या 38वा दिवस कोणाचा होता, संध्याचा, बरोबर आहे। सम संख्या आहे, सम दिवस संध्याचा आहे, विषम दिवस अमितचा आहे। मग पुढचं 0.6, आता एका दिवसामध्ये अमित 5 लिहितो, 0.6 मध्ये किती लिहिणार, 3 लिहिणार, तर 3 मी यामध्ये मिळवलं तर 60 पाणी झालेली मला दिसतात। या दिवशी अमितचे 60 पाणी लिहून होणार, ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे। तर दोन्ही वेमध्ये मी समजून सांगितलंय, 40 बऱ्याच जणांनी जर टिक केलं असेल किंवा त्याला लिहिलं असेल तर ते थोडंसं रिस्की ऑप्शन आहे मला असं वाटतंय। पुढचा प्रश्न, सर याला जरासं अवघडच वाटतंय, मी पुन्हा सांगेन, तुम्हाला बेसिक रूल माहीत नसेल, ऐन वेळ सुचत नसेल, देवाने आपल्याला ऑप्शन दिले रे बाळा, ऑप्शनचा उपयोग करायला शिका रे। ऑप्शनचा जर विचार केला, x+9 मी पहिलं ऑप्शन जर ठेवलं, हे मला दिसतं 17 3 + 9 + 17 3 + 2 9 3 27 27 आणि 17 44 ते तर 44 3 + हे तर 3 × 6 17 + 6 गेलं, ते तर वर्गमूळात 11 3 इथे सुद्धा येणार 44 3 + 11 3। मित्रांनो हे सगळ्यांचं 3 3 कॅन्सल करूया ना, कशाला टाइमपास करतात, 3 आपण इग्नोर करू। आता वरतून जर मी वर्गमूळात 11 कॉमन घेतलं ना, तर आतमध्ये उरतं वर्गमूळात 4 + वर्गमूळात 1। इथे वर्गमूळात 11 कॉमन घेतलं ना, वर्गमूळात 4 + वर्गमूळात 1 हे दोन्ही कटले, बरोबर आहे। आता याला जर सॉल्व केलं, वर्गमूळात 4 येतं 2 2 + 1 हे तर 2 - 1 उत्तर येतं 3 + 1 उत्तर येतं 3 + 1। कंडिशन सॅटिस्फाईड होते, पहिलं ऑप्शन हे बरोबर आहे, पहिलं ऑप्शन हे बरोबर आहे। सर आम्हाला ऑप्शनने जायचं नाही आहे, आम्हाला रेग्युलर मेथडने जायचं आहे, तर मग काय करायचं। ठीक आहे, रेग्युलर मेथडनेही सांगतो हरकत नाही, आपण एक काम करूया, या टर्मला म्हणूया ए आणि याला म्हणूया बी। मग मी असं म्हणू, a + b / a - b = 3/1, याला तिरकस गुणाकार, a + b = 3a - 3b। मग हे मला भेटतं 2a = 4b, बघा हे इकडं 4 होणार, हे वजा होणार, मग a / b = 2 + 1, कारण काय ते 4/2 येतं, त्यालाच आपण 2 + 1 असं म्हणतो। आता ए ची किंमत आपण काय म्हटलं होतं रे, वर्गमूळात x + 9, बी ची किंमत काय म्हटली होती रे, वर्गमूळात x - 2। दोन्हीकडचा वर्ग घेऊया, जरा बरं वाटलं आपल्याला। मग दोन्हीकडचा जर वर्ग घेतला, x + 9 / x - 2 हे तर 4 + 1, तिरकस गुणाकार, हे मला भेटतं x + 9 = 4x - 8। 4 × x = 3x = 17, x = 17/3 असं सॉल्व केलं तरी चालतं। तर हे रेग्युलर मेथडने मी तुम्हाला सांगितलं, या अगोदर ऑप्शनने पूर करायला लावलं, ऑप्शननेही याचं उत्तर डायरेक्टली येत होतं। ओके गाईज, दोन्ही ऑप्शन आहे, कोणाला जर हे ऐन वेळेवर पेपरमध्ये सुचलं नाही तर ऑप्शन पुट केलं तरी हरकत नसतं। पुढचा प्रश्न बघूया, आमच्या समोर काय दिलेला आहे। पुढचा सुंदर असा प्रश्न आहे, एका कंपनीचा 2 वर्षाचा खर्च व नफा जोड स्तंभलेखात दिला आहे, दर 2 वर्षांचा एकूण नफा खर्चाचा किती टक्के आहे। तर 2 वर्षांचा एकूण नफा, या इथं नफा दिसतोय 40, याचा नफा दिसतो 60, खर्च दिसतो 100, याचा खर्च दिसतो 120। मग एकंदरीत नफा जर पाहिला तो दिसतो आहे 100, खर्च जर बघितला तो दिसतो 220। आम्हाला विचारलं 100 हे 220 किती टक्के आहे, सॉल्व करा, 0 0 कटलं, हे तर 5/11। मी अपूर्णांक सांगितलं होतं, 1/11 शेकडेवारीमध्ये असतं 9.09, 1/11 असतं 9.09% × 5, कारण हे 5/11 आहे,
तर तुमचं एक्झॅक्टली आन्सर आपल्याला काढता येतं 45.45%. 45.45% हे अपूर्णांक मी आपल्या या यूट्यूब चॅनलवर घेतलेले आहे. तुम्ही शेकडेवारीचं लेक्चर बघा, त्यामध्ये या अपूर्णांकाचा खूप फायदा होतो. सांख्यिकीमध्ये डेटा इंटरप्रिटेशनमध्ये तर भरपूर फायदा होतो. 112.8.33, 113.7.69, 107.14, 116.16, डायरेक्ट शॉर्ट ट्रिक्स, वेळच लागत नाही मित्रांनो. पुढचा प्रश्न, 16% ऍसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणात ऍसिडचे प्रमाण हे 10% होईल. याला एकदम एक्झॅक्टली कन्सेप्च्युअल कसा सॉल्व्ह केला जातो बघा. 50 लिटर द्रावण होतं, 50 लिटर द्रावण होतं, 16% ऍसिड आहे. अरे बाळा, 16% काय आहे? ऍसिड आहे. जर 16% ऍसिड आहे, 16 × 80 म्हणजे 8 लिटर ऍसिड आहे, तर पाणी किती असणार? उरलेलं 42 लिटर पाणी असेल. पण पुन्हा त्यांनी म्हटलं की मला ऍसिडचं प्रमाण 10% करायचं आहे, म्हणजे मला त्यामध्ये पाणी मिळवायचं आहे. पण ऍसिडचं सुरुवातीला जर बघितलं 8 लिटर होतं, या 8 लिटरची किंमत आहे 10%. या 8 लिटरची किंमत 10% आहे कारण हे ऍसिड आहे. मग उरलेलं 90% काय असणार बाळांनो? 90% पाणी असायला पाहिजे. मग 90% जर पाणी पाहिजे, याच्या 9 पट आहे, बरोबर आहे, याच्या 9 पट करा, 9 × 8 = 72, म्हणजे 72 लिटर पाणी पाहिजे. 42 वरून 72 लिटर पाणी पाहिजे म्हणजे मला 30 लिटर पाणी अजून मिळवावं लागणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे माझं योग्य उत्तर आहे. कोणतं उत्तर बरोबर मित्रांनो? पर्याय क्रमांक 3. समजलं? हे होतं पहिलं, एकदम कन्सेप्च्युअल मी तुम्हाला सांगितलं. ॲलिगेशन मेथड वापरलं तरी याचं उत्तर येतं. ॲलिगेशनमध्ये सुरुवातीला 16% काय दिलेलं आहे? ॲसिड. 0 पाणी असतं आहे. दोघांचं मिळून किती टक्के व्हायला पाहिजे? 10% असायला पाहिजे. आता याच्यातून ज्याला वजा केलं हे तर मला 6%, इथून याला वजा करा हे तर 10%, बरोबर आहे. आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं? ॲसिडचे प्रमाण किती पाहिजे, बरोबर. याला जर सॉल्व केलं हे तर मला 5 × 3 काय येऊ लागलं बाळांनो? 5 × 3 येत आहे. 8 × 8 = 16/80. ओके, मग आता याला जर आम्ही सॉल्व केलं, 10 × 6 आम्हाला दिसत आहे, याच्यामध्ये मला ऍड काय करायचं होतं? ऍसिडचे प्रमाण किती असेल, राईट? सॉरी, पाणी किती आहे, पाणी किती ऍड करायचं हे मला विचारलं. सॉरी, पाणी किती असलं पाहिजे हे मला विचारलं आहे. यानुसार मी 16 सांगू शकतो, 16% 16/80 8 आहे, बरोबर आहे. हे जर 8 लिटर असेल मित्रांनो, मग 8 म्हटल्यावर याला मला करायचं आहे 40, 9 × 8 = 72, 6% म्हणजेच हे थोडंसं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. 72 येत आहे, 8 × 8 = 64 प्लस ऑलरेडी झालेला आहे 8 लिटर, याच्यात कन्सिडर केला डिफरन्स 2 × 1. हा ठीक आहे, 72 येत आहे. 72 म्हटलं पुन्हा पहिलं काढावं लागेल. मला वाटतं ही बेस्ट मेथड आहे तुमच्यासाठी, ही कन्सेप्च्युअल लवकर समजेल. ॲलिगेशन थोडंसं तुम्हाला व्यवस्थित समजून सांगावं लागेल. समजून म्हणजे त्या बेसिक कन्सेप्ट काही याच्या हिडन आहेत, त्यापेक्षा हे तुम्ही बेसिकली करू शकतात. 50 लिटर काय आहे मित्रांनो? ॲसिड आहे, मिक्सर आहे. 16% ॲसिड आहे, 16% म्हणजे 8 लिटर ॲसिड आहे. हेच मला 10% असायला पाहिजे. 8 लिटर म्हणजे 10%, तर मग 90% म्हणजे 72 लिटर. एवढं कळालं? 42 वरून 72 झालं, 30 लिटर मला ॲड करायचं आहे पाणी. सगळ्यात बेस्ट मेथड आहे. पुढचा प्रश्न, हा एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असावा, थोडासा बारीक झालेला आहे. मी वाचून दाखवतो, लक्ष द्या सर्वांनी. नवरा व बायको यांच्या वयांची सरासरी त्यांच्या विवाहाच्या वेळीस 25 वर्ष होते. बघा, विवाहाच्या वेळेस नवरा व बायको यांची सरासरी 25 होती, म्हणजे यांची एकूण 50. विवाहाच्या 2 वर्षांबरोबर त्यांना मुलगा झाला. वा, अभिनंदन. म्हणजे 2 वर्षांनी त्यांना काय झाला मित्रांनो? मुलगा झाला. म्हणजे आता इथं असणार आहे नवरा, बायको आणि मुलगा. पुढे म्हटलं, त्या दिघांच्या आजच्या वयाची सरासरी 24 वर्ष. म्हणजेच काय?
नवरा अधिक बायको अधिक मुलगा यांची सरासरी 24 म्हणजे ही किती असणार आहे 72 असणार आहे. काय असणार आहे मित्रांनो 72. तर त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली. आता मला एक सांगा मित्रांनो त्यांना 2 वर्षांनी मुलगा झाला याचाच अर्थ या मुलाचं 2 वर्षांनी वय तर शून्यच असणार. त्यावेळेस या दोघांची जी टोटल असणार ती असणार आहे 52 52 नाही 54. कारण काय नवरा 2 वाढणार बायको पण 2 वाढणार म्हणजे ज्या दिवशी त्यांना मुलगा झाला त्यावेळेस त्यांची टोटल 54 असणार आहे. आता जर बघितला या दोघांचा फरक मला दिसतोय 18 बरोबर आहे. या दोघांचा फरक किती 18 आहे. मग आता 18 जर वाढायचं म्हणजे 54 पासून 72 पर्यंत 18 वाढलं नवरा 6 बायको 6 मुलगा 6 वर्षाने वाढणार आहे. असं आहे का नवरा 7 मुलगा 9 आणि बायको 5 कारण ती संतूर वापरते. नाही रे नाही चालत. सगळे सारख्याने वाढणार 6 6 6 म्हणजे हा 6 वर्षानं वाढला 6 वर्षानं वाढला हा देखील 6 वर्षानं वाढला. यानुसार आपण असं म्हणू शकतो की त्यांना आजपासून 6 वर्षापूर्वी मुलगा झाला पण त्यांनी विचारलं त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली. आजपासून 6 वर्षांनी मुलगा झाला आणि तिथून अजून 2 वर्षांनी लग्न झालं तर 6 आणि 2 8 आजपासून त्यांचं 8 वर्षापूर्वी लग्न झालं. आजपासून किती वर्षापूर्वी 8 वर्षांपूर्वी. चला तर विद्यार्थी मित्रांनो अपेक्षा ठेवतो सर्वांना आजचं हे एक्सप्लेनेशन व्यवस्थित वाटलं असेल. पुढच्या वेळेस ज्या असून पेपरला जाणार अप्रोच असाच ठेवायचा प्रयत्न करा आणि ह्या अप्रोच जर तुम्हाला डेव्हलप करायचे असेल आपल्या या यूट्यूब चॅनलवर अशा अनेक सिरीज येणार आहेत. डेटा इंटरप्रिटेशन सांख्यिकीची सेपरेट सिरीज मी घेणार आहे. कसल्याही लेवलचा प्रश्न असू द्या जर तुम्हाला डाऊट असतील तर नक्की टाकत चला. सेशन कसं वाटलं कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथंच थांबूया. थँक्यू सो मच. बाय बाय. थँक्स अ लॉट.